विद्यार्थी मित्रांनो गणित विभाग एक इयत्ता पाचवी प्रकरण तिसरं बेरीज व वजाबाकी ॲडिशन अँड सबट्रॅक्शन या प्रकरणाचा आपण अभ्यास करतोय उदाहरणसंग्रह तेरा प्रॉब्लेम सेट नंबर थर्टीन आपण सोडतोय त्यातलं तिसरं उदाहरण आहे कारखान्याच्या व्यवस्थापनाकडे पंचवीस लाख चाळीस हजार सहाशे रुपये एवढा कामगार कल्याण निधी होता त्यातील बारा लाख सदतीस हजार आठशे पासष्ट रुपये वैद्यकीय बाबीवर व आठ लाख बेचाळीस हजार तीनशे सतरा रुपये कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केले व शिल्लक निधी उपहारगृहासाठी राखून ठेवला तर उपग्रहार ग्रहासाठी किती निधी राखून ठेवला द मॅनेजमेंट ऑफ सर्टन फॅक्टरी हॅड रुपीज ट्वेंटी फाईव्ह लॅक फॉर्टी थाउजंड सिक्स हंड्रेड in the labor welfare welfare fund from this fund rupees 12 lakh 37865 were used for medical expenses rupees 8 lakh 42317 were spent on the education of the workers children and remaining was put aside for a canteen हाऊ मच मनी वॉज पुट असायड फॉर द कॅन्टीन या ठिकाणी व्यवस्थापनाकडं पंचवीस लाख चाळीस हजार सहाशे रुपयाचा कामगार कल्याण निधी आहे त्यातील वैद्यकीय बाबीवर बारा लाख सदतीस हजार आठशे पासष्ट रुपये खर्च केले जातात आणि कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आठ लाख बेचाळीस हजार तीनशे सतरा रुपये खर्च केले जातात उरलेला निधी काढण्यासाठी आपल्याला बारा लाख सदतीस हजार आठशे पासष्ट हा वैद्यकीय बाबीवरील खर्च आणि मुलांच्या शिक्षणावरील खर्च आठ लाख बेचाळीस हजार तीनशे सतरा यांची बेरीज करावी लागेल आणि ही बेरीज एकूण व्यवस्थापनाकडं पंचवीस लाख चाळीस हजार सहाशे त्या निधीतून वजा करावी लागेल ओके म्हणजे उरलेला निधी हा उपहार ग्रहासाठी राखून ठेवलेला आहे हे उत्तर मिळेल पहा या ठिकाणी वैद्यकीय बाबीवर खर्च बारा लाख सदतीस हजार आठशे पासष्ट कामगारांच्या मुलांचे शिक्षणासाठी खर्च आठ लाख बेचाळीस हजार तीनशे सतरा या दोन्ही बाबीवरील एकूण खर्च काढण्यासाठी बेरीज करूया पाच आणि सात बाराला दोन ह्याच्याला एक ओके पाच गव्हाचे कण एकत्रित सात गवचे कण एकत्रित एकूण किती होतात पा बाराला दोन ह्याच्याला एक सहा आणि एक सात आणि एक आठ ओके सां दोन आठ इथं हा आलेलं नाही आठ आणि तीन अकरा आठ आणि तीन एकत्रित करा घवा चिकन एकूण अकरा मिळतील अकराला एक हच्या एक सात इथं दोन आणि हाच्या एक तीन सात दोन नऊ आणि एक दहाला शून्य हाच्या एक इथं चार आहे इथं एक हाच्या पाच पाच आणि तीन आठ ओके आठ आणि दोन दहाला शून्य हच्याला एक इथला एक आणि हाच्या एक दोन ओके या ठिकाणी वीस लाख ऐंशी हजार एकशे ब्याऐंशी हा या दोन्ही बाबीवरील एकूण खर्च आहे एकूण निधी आहे पंचवीस लाख चाळीस हजार सहाशे आणि वैद्यकीय व शिक्षणासाठी एकूण खर्च आता आपण पाहिला वीस लाख ऐंशी हजार एकशे ब्याऐंशी पंचवीस लाख चाळीस हजार सहाशे मधून वैद्यकीय व शिक्षणासाठी एकूण केलेला खर्च वीस लाख ऐंशी हजार एकशे ब्याऐंशी वाजा केल्यानंतर पहा शून्यावून नोंद जात नाहीत म्हणून हातच्या घेतला दहा गावांच्या कणामधून दोन काढून टाका बाजूला इथं उरणार आहेत आठ ओके इथं हात्या दिला या ठिकाणी शून्यामधून आठ आणि एक नऊ जात नाही म्हणून परत हात्या घेतला दहामधून दहा गावांच्या कणामधून आठ आणि एक नऊ वाजा केले एक वरला ओके इथं हच्या दिला इथं सहामधून एक आणि हच्या एक दोन वाजा केले चार उरले ओके त्यानंतर शून्य शून्य तसाच चारमधून आठ जात नाहीत चौदामधून आठ गेले चौदा गव्हाच्या कणामधून आठ गव्हाचे कण वजा केले सहा वजाबाकी उरते ओके इथं हातच्या दिला पाच मधून एक गेला चार उरले आणि दोन मधून दोन गेले शून्य त्यामुळं उपहार ग्रहासाठी जो निधी आहे तो चार लाख साठ हजार चारशे अठरा रुपये आहे ओके उपहार ग्रहासाठी राखून ठेवलेला निधी बरोबर चार लाख साठ हजार चारशे अठरा रुपये ओके हिअर मेडिकल एक्सपेनसेस इज ट्वेल्व लॅक थर्टी सेवन थाउजंड एट हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह एज्युकेशन एक्सपेन्सेस एट लॅक फॉर्टी टू थाउजंड थ्री हंड्रेड सेवन्टीन टोटल फंड ट्वेंटी टोटल फंड एक्सपेन्स फॉर मेडिकल अँड एज्युकेशन एज्युकेशन ट्वेंटी लॅक eighty thousand one hundred eighty two. Okay. Here total fund is twenty-five lakh forty thousand six hundred minus expenses for medical and education. Balance fund four lakh sixty thousand four hundred eighteen. Four lakh sixty thousand four hundred eighteen. This is this balance fund was put aside for canteen. ओके okay. रुपीज फोर लॅक सिक्स्टी थाउजंड फोर हंड्रेड एटीन वॉज पुट असायड फॉर द कॅन्टीन चौथं उदाहरण यातलं शेवटचं क्रिकेटच्या सामन्यासाठी पहिल्या दिवशी तेरा हजार सहाशे आठ तिकीटे दुसऱ्या दिवशी आठ हजार नऊशे पा पंचावन्न तिकिटे आणि तिसऱ्या दिवशी काही तिकीटे विकली तीन दिवसात एकूण छत्तीस हजार पाचशे त्रेसष्ट तिकिटे विकली तर तिसऱ्या दिवशी किती तिकिटे विकली गेली फॉर द क्रिकेट मॅच थर्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड एट तिकीट्स वेअर सोल्ड ऑन द फर्स्ट डे अँड एट हंड एट थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी फायू ऑन द सेकंड डे इफ ऑल टुगेदर थर्टी सिक्स थाउजंड फाईव्ह हंड्रेड सिक्स्टी थ्री तिकीट्स वेअर सोल्ड इन थ्री डेज हाऊ मेनी वेअर सोल्ड ऑन थर्ड डे या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाची एकूण तिकीट तिकीट किती खपली यांची बेरीज करावी लागेल आणि या बेरिजेतून या ठिकाणी एकूण तिकिटे तीन दिवसात छत्तीस हजार पाचशे त्रेसष्ट विकली गेलेली आहेत या छत्तीस हजार पाचशे त्रेसष्टमधून पहिल्या दोन दिवसाची एकूण तिकीट विक्री वजा करावी लागेल ओके या ठिकाणी पहा पहिल्या दिवशी तिकीट विक्री आहे तेरा हजार सहाशे आठ रुपये पहिल्या दिवशी तिकीट विक्री आहे दुसऱ्या दिवशी तिकीट विक्री आहे आठ हजार नऊशे पंचावन्न या दोघांची बेरीज आठ आणि पाच तेराला तीन हजार एक करून पहा तुम्ही घवांच्या कणाचा वापर करून पाच आणि एक सहा या ठिकाणी नऊ आणि सहा नऊ घव्हाचे कण सहा गव्हाचे कण एकत्रित करून पंधरा होतील पंधराला पाच हाच्या एक आठ हाचे एक नऊ आणि तीन बाराला दोन हातच्याले एक आणि हाचे एक दोन बावीस हजार पाचशे त्रेसष्ट ही दोन दिवसातील एकूण तिकीट विक्री झाली बावीस हजार पाचशे त्रेसष्ट तिसऱ्या दिवशी विकली गेलेली तिकीटे तीन दिवसातील एकूण तिकीट विक्री आहे छत्तीस हजार पाचशे त्रेसष्ट आणि दोन दिवसातील एकूण तिकीट विक्री आहे बावीस हजार पाचशे त्रेसष्ट ओके या ठिकाणी वजाबाईत करावं लागेल तीन मधून तीन गेले शून्य सहामधून सहा गेले शून्य पाचमधून पाच गेले शून्य सहा मधून दोन गेले चार तीन मधून एक गेला तीन मधून दोन गेला एक उरला त्यामुळं तिसऱ्या दिवसातील तिकीट विक्री चौदा हजार आहे ओके त्यामुळे तिसऱ्या दिवशी एकूण चौदा हजार तिकीट विकली गेली हिअर तिकीट्स सोल्ड ऑन द फर्स्ट डे थर्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड एट तिकीट सोल्ड ऑन द सेकंड डे एट थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी फाईव्ह टोटल टिकेट सोल्ड इन टू डेज ट्वेंटी टू थाउजंड फाय हंड्रेड सिक्स्टी थ्री टोटल टिकेट सोल्ड इन थ्री डेज या ठिकाणी तीन दिवसातली एकूण तिकीट विक्री टोटल टिकेट्स सोल्ड इन थ्री डेज थर्टी सिक्स थाउजंड फायव हंड्रेड सिक्स्टी थ्री मायनस टोटल टिकेट सोल्ड इन टू डेज ट्वेंटी टू थाउजंड फायव हंड्रेड सिक्स्टी थ्री टिकेट्स सोल्ड ऑन थर्ड डे फॉर्टीन थाउजंड ओके देअर 14,000 फॉर फॉर्टीन 14 थाउजंड तिकेट्स वेअर सोल्ड ऑन द थर्ड डे अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्याने सहकार्य करा धन्यवाद